नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे सक्सेस डिजिटल क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत MCA ऍडमिशन 2023 कॅप राऊंड प्रोसेस स्टेप बाय स्टेप। तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे सर्व तुम्हाला ऍडमिशनबद्दल माहिती मिळेल। तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली आहे त्यावरती क्लिक करा, MCA ऍडमिशन या ऑप्शनवरती क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला असा पोर्टल दिसेल, तुमचं फुल नेम, जे काही जेंडर आहे, मेल ID, मोबाईल नंबर टाका आणि रजिस्टर करा। सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP येणार आहे, तो OTP इथे टाकून सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला तुमचे नाव आणि ॲप्लिकेशन नंबर हा तुम्हाला दिसून येईल। त्यानंतर कम्प्लीट युअर ॲप्लिकेशन फॉर्म या निळ्या टॅबवरती क्लिक करून नेक्स्ट या फॉर्मवरती करा। ज्या काही तुम्हाला ॲडमिशनसाठी ज्या इंट्रक्शन दिलेत आहेत त्या वाचून घ्या रीड केअरफुली, म्हणजे जी काही सर्व माहिती कॅप राऊंडबद्दल। आणि खाली लॉग इनचं ऑप्शन आहे, ते लॉग इन करून तुम्ही पुढे जाऊ शकता। फील रजिस्ट्रेशन डिटेल्स तसे तुम्हाला दिलेले आहे, म्हणजे ते तुमचं कम्प्लिटेड हिरवं झालं, रेड म्हणजे ते तुमचं कम्प्लीट नाही। तर तुम्हाला सर्व एवढी माहिती भरायची आहे, प्लीज व्हेरीफाय युअर ओरिजिनल डॉक्युमेंट नेअरेस्ट FC सेंटर अँड नॉट एलिजिबल अदर, म्हणजे तुम्ही FC सेंटरला जर हे व्हेरिफिकेशन केलं नाही तर तुमचा हा फॉर्म धरले जाणार नाही। तर तुमची CET जी काय तुम्ही पास आहेत का नाही, म्हणजे दिली आहे की नाही, तुमचा रोल नंबर काय आहे आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर काय आहे ते ओके केल्यानंतर तुमचा रिझल्ट इथे कॅच केला जाईल। त्यानंतर तुम्ही कोणत्या टाईप ऑफ कॅन्डिडेट आहे, जर महाराष्ट्रात सर्व तुमचा जन्म डोम असेल, झाला असेल, 10वी झाली असेल तर कॅन्डिडेट येत येतात, अदरवाईज BCD कोणत्याही येत असाल ते वाचून घ्या। तर त्याबद्दल तुम्हाला काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आपण त्यावर सुद्धा एकदा नवीन व्हिडिओ बनवू। तर अदरवाईजसाठी जर काय B असू शकतो, काहींचा C असू शकतो, तर काहींचा E असू शकतो, अशा प्रत्येकासाठी हे वेगवेगळे कॅन्डिडेट टाईप दिलेले आहे। पण जास्त करून जे काय हे कॅन्डिडेट आहेत ते सर्व महाराष्ट्रातले असून त्यातल्या सर्वांना हे सर्व कॅन्डिडेट A टाईप हे लागू पडतं। आणि जर दुसऱ्या स्टेटमध्ये असेल तर दुसरासुद्धा कॅन्डिडेट टाईप अवेलेबल आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर ऑल इंडिया टाईप द होम युनिव्हर्सिटी इज द कोणती आहे तर ती तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट करून त्यानंतर तुम्हाला ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर तुमचा HSC डिप्लोमा हे कुठं झालेला आहे ते तुम्हाला डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, तुमचं ग्रॅज्युएशन कुठं झालेलं आहे ते सुद्धा तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। जर ते तुम्हाला दोन्ही महाराष्ट्रात झाले असेल तर तुम्ही कॅन्डिडेट A टाईप करू शकता। ॲज युअर कॅन्डिडेट टाईप यू आर रिक्वायर्ड टू स्कॅन अपलोड अँड गिवन पेपर। तर तुमचं डोमिसाईल, बर्थ डेट अँड लिव्हिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे जे काय अवेलेबल आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा। डू यू जनरल कॅटेगरी जनरल असेल तर जनरल, नाही ती रिझर्व असेल तर रिझर्व या ऑप्शनवरती क्लिक करू शकता। जर तुमच्याकडे EWS असेल तर येस करा। त्यानंतर तुमचं EWS आलेलं आहे की ते अप्लाय केलं आहे की अवेलेबल नाही, तिन्ही ऑप्शन इथं दिलेलं आहे, त्या व्यक्ती तुम्ही सिलेक्ट करू शकता। पर्सन विथ डिसेबिलिटी हे नो असणारे जे असू शकतं त्यांचं ये। त्यानंतर नॅशनल लिव्हिंग सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट, तिन्हीपैकी कोणतंही कागदपत्र सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्स तुम्हाला सर्वात आधी इथं टाकावं लागणार। तुम्हाला SSC मार्क टाकावं लागतील, SSC मॅथमध्ये तुम्हाला जे काही मार्क पडले आहेत ते सुद्धा इथे तुम्हाला टाकावं लागणार आहे। SSCमध्येच इंग्लिश आणि SSCमध्येच सायन्स अशा तीन विषयाचे मार्क तुम्हाला इथे टाकावं लागणार। मार्क ऑप्टेन किती पडले, किती पैकी पडले आणि ते पर्सेंटाईल ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होऊन येईल। तर तीन विषयाचे तुम्हाला इथे मार्क फॉर्म फिल करता येणे विचारणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही MCAचा फॉर्म भरू शकता। तर पुढे पहा ग्रॅज्युएशन स्ट्रीम कोणती होती ते तुम्ही सिलेक्ट करायचं, आर्ट, कॉमर्स, सायन्स, BA, BSc, BCOM कोणते असेल ते सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर ग्रॅज्युएशन युनिव्हर्सिटी, तो तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन केलेलं आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, इथं इंडियनच येणार आहे बऱ्याचशा जणांचं। त्यानंतर ग्रॅज्युएशन टाईप, डिस्टन्स एज्युकेशन केलं का रेग्युलरनी केलं ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। तर ग्रॅज्युएशन कधी 2023 पास झाला तर 23 सिलेक्ट करा। ग्रॅज्युएशन स्टेटस पास आहे का, अपेअरिंग आहे ते सुद्धा तुम्हाला टाकायचे। ग्रॅज्युएशन टाईप, SCGPA रिझल्ट लागलं आहे का, पर्सेंटेज, ते तुम्हाला पण इथं सिलेक्ट करायचं गरजेचं आहे।
जर तुम्हाला सीजीपीएत असेल तर ते तुम्हाला मार्क टाकावं लागतील आणि पर्सेंटेजमध्ये असेल ते सुद्धा तुम्हाला इथे मार्क फिल करावं लागतील. पण काहींचा जर आता रिझल्टच लागलेला नाही तर तुम्ही अपेरिंग या ऑप्शनवरती क्लिक करून पुढे जायचं आहे, त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही. त्यामुळं आपण हा फिल फॉर्म करताना बरोबर योग्य रीतीने भरायचा आहे, कोणत्याही प्रकारची चूक करायची नाही. जर काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्याचं सोल्युशन आम्ही तुम्हाला नक्कीच कळू. पण फॉर्म भरताना कोणत्याही चुका करू नका. त्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशनच्या लेवलला मॅथ असेल तर येस करा, मॅथेमॅटिक्स ॲट 12वी आणि हायर लेवल तर दोन्ही असेल तर सब्जेक्ट नेम टाळायचा आहे. त्यानंतर तुम्हाला किती मार्क पडले आहे आणि मार्क्स आउट ऑफ किती पर्सेंटाईलपेक्षा आहे ते तुम्हाला इथे टाकायचे आहे. त्यानंतर सेकनेस्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची इंटरफेस दिसणार आहे, त्यामध्ये तुम्हाला सर्व तुमचं नाव वगैरे जी पर्सनल डिटेल्स आहे सर्व माहिती, तुम्हाला नाव, जन्मतारीख, ॲड्रेस अशा प्रकारच्या पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे. तुमची जी काही जन्मतारीख आहे ती टाका, तुमचे नाव टाका, तुमचा जो काही ॲड्रेस आहे तो सिलेक्ट करा, तुमचा ईमेल आय डी आहे तो सिलेक्ट करा. कारण की सगळं बेसिक माहिती पर्सनल इन्फॉर्मेशन तुमची इथे तुम्हाला टाकायची आहे व तुम्ही सिलेक्ट करून घेणं आवश्यक आहे. त्यानंतर तुमचे जे काही ॲड्रेस आहेत परमनंटली ॲड्रेस, तुम्ही रुरल का अर्बन एरियात राहता ते सुद्धा टाकणं गरजेचं आहे तुम्हाला. डू यू बिंग टू मायनॉरिटी जर असेल तर येस करा, नसेल ते नो करा. तुमची मदर टंग घ्या बरोबर टाका. त्यानंतर डू अप्लाय टी एफ डब्ल्यू एसचा हा नंबर लागत नाही तर असेल तर तुम्ही TFWने सुद्धा येस करू शकता, नसेल तर नो या ऑप्शनवरती क्लिक करू शकता. तर त्या स्कीममधून अप्लाय करू शकता, तर तिथूनसुद्धा तुम्हाला येस करण्यासाठी ऑप्शन दिलेला आहे. तर एलिजिबल महाराष्ट्र कॅन्डिडेट द पॅरेंट्स ॲन्युअल इन्कम फ्रॉम लेस दॅन 8 लाख के ओनली एलिजिबल फॉर TFWS सीट्स. दी म्हणजे 8 लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न आहे तर तुम्हाला ते सीट भेटणार आहे. जरी गव्हर्नमेंटला असले तरी 31 मार्च 2023 8 लाखाच्या आत तुमचं हे पाहिजे. त्यानंतर तुम्ही रुरल एरियात राहता, परमनंट ॲड्रेस तुमचं स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका, विलेज, तुमचा पिनकोड, मोबाईल नंबर, अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर, ईमेल आय डी असे करून सिलेक्ट करायचं आहे. अपलोड द सिग्नेचर अँड फोटोग्राफ, तुम्हाला तुमचा स्वतःचा फोटो आणि जी काही तुमची सही आहे साईन ती तुम्हाला या ठिकाणी अपलोड करण्यासाठी ऑप्शन आलेला आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही अपलोड करून घ्यायचे आहे. जे काही इतर डॉक्युमेंट आहेत ते सुद्धा तुम्हाला अपलोड करण्याची गरज आहे. ज्या गोष्टींना स्टार दिलेला आहे वरती त्या सर्व गोष्टी तुम्हाला अप्लाय करणं आवश्यक आहे. ज्या गोष्टींना स्टार नाही त्या अपलोड नाही केल्या तरी चालेल. जसेच तुमचं CET 2023 रिझल्ट असेल किंवा 10वीचा रिझल्ट असेल, 12वीचा रिझल्ट असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, नॉन क्रिमिनल असेल, सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला या पद्धतीने एक एक करून सिक्वेन्सने अपलोड करणे गरजेचं आहे. त्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. पण तुम्ही जर डॉक्युमेंट्स प्रॉपर अपलोड केले नाही तर ते सबमिट होणार नाही, त्यामुळं डॉक्युमेंट्स अपलोड करताना जरा काळजी घ्या आणि योग्य ठिकाणी ते करा. त्यानंतर जे काय तुमचं टाईप्स ऑफ कॅन्डिडेटचं होतं ते सुद्धा तुम्ही भरलेलं आहे. तुमचं जर चेंज असेल तर तुम्ही एकदा सेव्ह अँड नेक्स्ट करा. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर पुन्हा सर्व ॲप्लिकेशन जे काय डॉक्युमेंट अपलोडेशन आहे ते तुम्ही सर्व डॉक्युमेंट अप्लाय करून घ्या. आणि जर तुमचं ग्रॅज्युएशनचं जर पास असेल, नसेल तर मग तुम्ही अपेड करून तुम्हाला ते डॉक्युमेंट्स इथे विचारले जाणार नाही किंवा मार्क विचारले जाणार नाही. तर स्टेटस जर तुमचं ग्रीन टिक आली म्हणजे तुमचे सर्व डॉक्युमेंट अपलोड झालेले. त्यानंतर पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करून पेमेंट नाव अशा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर पेमेंट नाव या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंट करण्यासाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादींचा वापर, QR अशाच प्रकारचं तुम्हाला हे करता येणार नाही. आता तुमच्याकडं जर ते कास्ट सर्टिफिकेटचं जर नसेल तर तुम्ही तिथं नोसुद्धा करून इथं करू शकता, म्हणजे ते अपलोडला येणार नाही. जर असेल तर अवेलेबल येस करा म्हणजे येणार. आणि तुमचा ॲप्लिकेशन आय डी नंतर पेमेंट केल्यानंतर तुमचा असा ॲप्लिकेशन आय डी दिसेल तो तुम्ही प्रिंट करून घ्यायचा. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.